ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे भाजपात घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं संकेत मिळत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी त्याकरिता पुढाकार घेतला आहे. खडसे यांचा दिल्ली दौऱ्यात या संदर्भात खलबते झालीत, त्यामुळे खडसे पुन्हा भाजपात येणार हे जवळपास निश्चित झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. खडसे यांना पुन्हा पक्षाचे दरवाजे खुले करण्यामागे लोकसभा निवडणुकीची समीकरणं जुळवणं आणि फडणवीसांना शह देणं हे दोन मुख्य हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे खडसे यांच्या सेकंड इनिंगकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या राजकारणातील खडसे यांचे स्थान, भाजपाच्या विस्तारातील योगदान आणि त्यांच्या घरवापशीचे परिणाम याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात भाजपा रुजविण्यात मोलाची भूमिका बजावली. खान्देशात कमळ फुलविण्यात खडसे यांचा मुख्य वाटा राहिला. सरपंच पदापासून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या खडसे यांनी मुक्ताईनगरमधून 1989 निवडून येत विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आमदारपदाची जबाबदारी सांभाळताना पक्षवाढीकरताही कष्ट उपसले. संपूर्ण उत्तर महाराष्ट्र पालता घातला. लेवा पाटील समाजातील खडसेंनी बघता बघता महाजन मुंडे पाठोपाठ पक्षातील आपले स्थान बळकट केले. 1995 राज्यात युतीचे सरकार आले, त्यावेळी खडसे यांनी पाटबंधारे व अर्थ अशी महत्त्वाची खाती सांभाळली. 2009 विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची निवड झाली. 2014 राज्यात भाजपाची सत्ता आली, त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात ज्येष्ठ असलेल्या खडसे यांचेच नाव आघाडीवर होते. मात्र ऐनवेळी खडसे यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोपवण्यात आली. त्यानंतर खडसे यांच्याकडे महसूल मंत्रीपद देण्यात आलं. मात्र भोसरी एमआयडीसी जमीन प्रकरणात त्यांना मंत्रीपद गमावं लागलं. त्यातून त्यांच्यामागं लागलेलं शुक्लकाष्ट काही त्यांची पाठ सोडेना. 2019 त्यांचे आमदारकीचे तिकीटसुद्धा कापण्यात आलं. त्यांच्याऐवजी मुलगी रोहिणी खडसे यांना तिकीट देण्यात आलं. मात्र त्यांचाही कार्यक्रम त्यावेळी करण्यात आला. मग विजयवासात गेलेल्या खडसेंनी 2020 राष्ट्रवादीचे घड्याळ हातात घेतले. तेव्हापासून ते शरद पवारांसोबत आहेत. मात्र उत्तर महाराष्ट्रात भाजपाला खडसेंसारख्या दमदार नेत्याची उणीव भासते. खडसे आणि फडणवीस गिरीश महाजन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेच. त्यातून रावेरमधून रक्षा खडसे यांचे तिकीट कापण्याच्या हालचालीसुद्धा सुरू होत्या. परंतु विनोद तावडे यांनी हा डाव हाणून पाडला. उत्तर महाराष्ट्रातील समीकरणं जुळवण्यासाठी रक्षा खडसे यांची उमेदवारी कशी महत्त्वाची आहे हे त्यांनी पक्षसृष्टींना पटवून दिलं. आता तावडेंच्या पुढाकारातूनच खडसे यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्याची तयारी सुरू आहे. केंद्रात 400 आकडा पार करण्यासाठी भाजपला एक एक जागा महत्त्वाची आहे. उत्तर महाराष्ट्रात खडसे यांना गमावणारा मोठा वर्ग आहे. जळगाव, रावेरसह आजूबाजूच्या मतदारसंघावर खडसे यांचा प्रभाव आहे. राज्यातही इतरही त्यांचे नेतृत्व मानणारे कार्यकर्ते आहेत. हे लक्षात घेऊन त्यांची घरवापसी पक्की करण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अलीकडेच खडसे यांनी दिल्ली दौरा केला. हा दौरा राजकीय नसल्याचं खडसे यांनी सांगितलं खरं. मात्र या दौऱ्यात खडसे व भाजप सृष्टींमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा हे खडसे यांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी अनुकूल आहेत. त्यामुळे ते कधी प्रवेश करणार याचीच उत्सुकता असेल. तावडे यांना राष्ट्रीय महासचिवपदी बढती मिळाल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले. बाजूला पडलेल्या पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी दिली गेली. आता खडसे यांचेही पुनर्वसन केले जाते. तुटू पाहणाऱ्या ओबीसी मतपिढीला पक्की करण्याचा हा प्रयत्न असल्याचं मानलं जातं. खडसेंना घेण्यामागचा दुसरा हेतू म्हणजे फडणवीसांना लगाम घालणे. देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षात राज्यात राजकारणावर प्रचंड कमांड मिळवली आहे. वेगवेगळ्या पक्षातील मंडळींचे पक्षप्रवेश त्यांनी घडून आणले. मात्र स्वपक्षातील अनेकांना त्यांच्या काळात बाजूला पाडले गेल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचं वाढतं महत्त्व कमी करण्यासाठी तावडे, खडसे, मुंडे या दिग्गज नेत्यांना बळ देण्याची भूमिका पक्षधोरणांनी घेतली असल्याचं समजतं आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात ऐनवेळा मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना देऊन अमित शहा यांनी आपला होल्ड दाखवून दिला आहे. आता खडसेंना आणून फडणवीसांना शह देण्याचा डाव त्यांनी खेळला आहे. निवडणुकीची समीकरणं जुळवणं आणि फडणवीसांचा दबाव वाढवणं हा एक खास दगडात दोन पक्षी मारण्याचा शहांचा गेम कितपत यशस्वी होणार हे लवकरच आपल्याला कळणारच आहे. आणि खडसेंचा खरंच भाजपात प्रवेश होतोय का, घरवापसी होतोय का हे आपण लवकरच पाहणार आहोत. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.